नमस्कार, मी स्मिता हो, स्मिता हो ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत। हा आज माझा एकदम खूप आनंदाचा दिवस आहे आणि तो जो आनंदाचा दिवस आहे तो आपणा सर्वांमुळेच आहे। तुमचं सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्स आणि अशामुळे आज मी खूप आनंदात आहे। माझं एक महिन्यातच चॅनलचं मॉनिटाईज झालं। गेल्या महिन्यात मी गौरींच्या दिवशी 4 तारखेला माझा व्हिडिओ अपलोड केला होता आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 1 महिन्यातच ह्या एवढ्याच अवधीत मला भरभरून यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे मी खूप आज आनंदात आहे। आणि ते यश माझ्या एकटीमुळे नाही तर आपणा सगळ्यांमुळे आहे, कारण तुमच्या आलेल्या कॉमेंट्स वाचून खूपच आनंद होत होता आणि तुम्ही दिलेले आशीर्वाद, त्यामुळे मी आज यश मला आज प्राप्त झालेलं आहे। यूट्यूबचा असा नियम आहे की 1 वर्षामध्ये 1000 सबस्क्राईब्स आणि 4000 तास असे व्हावे लागतात सक्सेसफुल होण्यासाठी, पण माझं 1 महिन्यातच 20000 तास आणि 6000 सबस्क्राईब्स पुरे झाले आणि हे केवळ आणि केवळ तुमच्यामुळेच झालेलं आहे। म्हणून हा आज जो व्हिडिओ आहे माझा तो खास फक्त तुमचे आभार मानण्यासाठी स्पेशल आहे। हे यश जे आज मला मिळालंय आणि ते सुद्धा 1 महिन्यात मिळालंय, तर त्याच्यामागे माझं एकटीचं काहीच महत्व नाही, हे केवळ तुमच्या सगळ्यांमुळे मला हे यश आज प्राप्त झालेलं आहे। आणि तुम्हाला आता असं वाटेल की ही एवढी आजी एवढी वयस्कर या युट्यूब कडे कशी वळली, तर त्याचं खास कारण असं आहे की मी 2 वर्षापूर्वीच स्मार्टफोन घेतला। ऍक्च्युअल मला त्यातलं काहीही येत नव्हतं। मी स्मार्टफोन घेतला खरा, पण तो आता कसा शिकायचा, कसा तो बघायला शिकायचं ते काही कळेना। पण मग मी ह्याला विचार त्याला विचार असं करून कोणाला व्हॉट्सअपचं विचारलं, कोणाला युट्यूबचं विचारलं, कोणाला व्हॉइस मेसेज करण्याचं विचारलं, कोणाला साधे आपण जे टाईप करून मेसेज लिहितो मग त्याच्यासाठी आता कीबोर्ड हवा, मग तो मी मराठी कीबोर्ड करून घेतला आणि अशाप्रमाणे मी शिकले। पण ते एकदा त्या माणसाने समोर बसून शिकवल्यावर आपल्याला कायम नंतर एकट्याला करता आलं पाहिजे, म्हणून मग मी ही अशी वही केली आणि त्याच्यात सगळं लिहून ठेवलं आणि मग त्याच्यात बघून बघून मी मेसेज वगैरे करायला शिकले। या स्मार्टफोन शिकण्याच्या प्रवासात सगळ्यात मला आवडणारी गोष्ट म्हणजे यूट्यूब। मी यूट्यूब खूप बघायची आणि त्यात माझ्या मुलीचा पण एक चॅनल आहे परफेक्ट रेसिपी विथ अमिता आणि ती मला कधी कधी काय काय सांगायची आणि त्यामुळे पण मला त्याची माहिती थोडीशी होती। माझी मुलगी आधी बोरिवलीला राहायची आणि तिने नंतर डोंबिवलीला जागा घेतली होती आणि त्याच्यानंतर ती असं आमचं चाललं होतं की आई तुझ्या रेसिप्या मी माझ्या ह्याच्यामध्ये दाखवीन म्हणून रेसिपी चॅनलमध्ये, पण तिचा आहे हिंदी रेसिपी चॅनल। तर मग कसं काय जमणार, म्हणजे एवढं अस्खलित हिंदी मला येत नाही। मग ती म्हणाली की असं ओढून ताणून हिंदी बोलण्यापेक्षा आणि तुला पण मग टेन्शन येणार, तर मग त्याच्यापेक्षा आपण तुझी ओळख दाखवण्यासाठी आणि तुझ्यात एवढे टॅलेंट आहेत कलागुण आहेत तर मग ते तुझेच जगासमोर येऊ दे, मग तुझा आपण सेपरेट चॅनल काढूया। आणि म्हणून मी हा स्मिता ओ ब्लॉग हा नवीन चॅनल चालू केलाय। मी यूट्यूबपर्यंत पोचले, पण जसा ह्या यूट्यूबमध्ये आणि मी आता सक्सेस झाले, 1 महिन्यातच सक्सेस झाले, त्याच्यात जसा तुमचा सगळ्यांचा वाटा आहे तसा माझ्या मिस्टरांचा पण वाटा आहे आणि त्यांचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, कारण उखाडे तुम्ही सगळ्यांनी ऐकले असणार। नमस्कार। आमच्या लग्नाला 55 वर्ष झाली आणि ह्याला खरी नोकरी चांगली होती, पण मला एकटीला घरात बसायला अजिबात नुसतं बसायला आवडायचं नाही, म्हणून मी आपले छोटे छोटे उद्योग काहीतरी आपली करत राहायची। पण ह्यानी मला कधीही म्हणजे असा नकार दिला नाही की हे कशाला करतेस ते कशाला करतेस, नेहमी मला त्यांनी प्रोत्साहनच दिलं। मी छोटे छोटे गृहोद्योग केले, कुठे पापड कुठे फेण्या कुठे मीठ कुठं करून विका लोणची विका असं केलं आणि त्याच्यानंतर मी पाळणाघरही चालवलं आणि ते सुद्धा मी यशस्वीपणे ते पार पाडलं, कारण ह्यामागे जो खंबीर पाठिंबा होता तो ह्यांचा, त्यामुळे
मी हे सगळं यशस्वीपणे करू शकले. मी स्मार्टफोन घेतला तेव्हा पण यांनी मला अजिबात आडकाठी वगैरे केली नाही की कशाला घेतेस, या वयाला काय करायचा फोन, असं काहीही बोलले नाही. आणि त्यामुळे मी तो फोन घेऊ शकले आणि त्या स्मार्टफोनमुळेच मी आज युट्यूबवर आहे. तिने मला असे दिलं, आजीचं मोठेपण आहे. मी याच्या पुढे आईचे जाऊन सांगू शकतो की प्रत्येक पुरुषांनी आपल्या पत्नीला तिच्या सुप्तगणाला भाव देण्यासाठी पाठिंबा द्यावा, सहकार्य करावं. संसारी पती पत्नीने दोन चाकं म्हणले जातात आणि ती चाकं जर सरळ समाविष्ट झाले असेल तर तुमचा संसार सुखाचा व्यवस्थित आणि शांतपणे चालवू शकतो, असं माझं प्रांजल मत आहे. प्रोत्साहन देणं एक ठीक आहे पण त्याच्यासुद्धा एक तोटा असतो बरं का, लक्षात ठेवा. स्मार्टफोन घेतल्याबद्दल होत आहे काय की सकाळी सकाळी फोन घेऊन बसते, तिचा चॅनल चालू असतो आणि मला पण स्वयंपाकात जाऊन चहा करून तिला खूप आनंद द्यावा लागतो आणि तो मी आनंद देतो. हा व्हिडिओ संपवताना मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की आज जसं मला या 77व्या वर्षी यश मिळालं तसं तुम्हीही प्रयत्नात राहा, कुठल्याही क्षेत्रात राहा, पण तुम्हाला यश नक्की मिळेल. हा युट्यूबचा प्रवास मी तुम्हाला सांगितला आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येकाने प्रयत्न हा केला पाहिजे आणि कुठल्या वयात कधी आपल्याला यश मिळेल हे आपण काहीच सांगू शकत नाही. तर हा माझा मी आता स्वतःचा अनुभव सांगते. ज्ञान संपादन करायला वयाची अट नाहीये, त्यामुळे तुम्हीही कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकता. प्रयत्न करत राहा, एक ना एक दिवस यश नक्की मिळेल.